डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील देव माणूस या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागात रेश्मा डॉक्टरला मेसेज करून जर त्याने तिच्याशी लग्न नाही केलं तर ती आत्महत्या करेल अशी धमकी देते. डॉक्टर तिच्या या धमक्यांना उत्तर देत नाही हे बघून ती डॉक्टरला व्हिडिओ कॉल करते आणि ती त्याने दिलेल्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करते असं सांगते. हे बघून डॉक्टर घाबरतो आणि रेश्माच्या घरी जातो. घराचं दार बंद असतं तेव्हा तो दरवाजा धक्के मारून उघडतो आणि आत जातो. आत रेश्मा झोपलेली दिसते. तो पटकन तिची नाडी चेक करतो तेव्हा ती नाटक करत असल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो मुद्दाम दुखी झाल्याचं नाटक करतो आणि तिकडून निघून जायचा प्रयत्न करतो. तितक्यात घाबरलेली रेश्मा उठते आणि तिने नाटक केल्याचं कबूल करते. ती डॉक्टरला मिठी मारते आणि तुम्ही माझ्याशी लग्न करा असा हट्ट करते. तुम्ही लग्नाला होकार दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगते. तेव्हा डॉक्टर तिच्याशी लग्न करायला होकार देतो. तेव्हा ती खुश होऊन त्याला मिठी मारते. डॉक्टर तीच संधी साधून तिच्या मोबाईल मधील त्या दोघांचे चॅट्स डिलीट करतो. ते दोघं बोलत असताना अचानक विजय घरी येतो आणि तो दरवाजा ठोकत असतो. विजयची चाहूल लागल्यावर डॉक्टर आणि रेश्मा दोघंही घाबरतात. रेश्मा खूप घाबरलेली असते. डॉक्टर तिला धीर देतो आणि सोफ्याच्या मागे लपतो. विजय घरात शिरल्यावर त्याला पाठमोरा पाहून तीच संधी साधून तो बाहेर पडतो. या गडबडीत डॉक्टरच्या गळ्यातील लॉकेट सोफ्याजवळ पडतं. विजय घरी आल्यावर त्याला रेश्माचा थोडा संशय येतो मात्र तो तिला काही बोलत नाही. इकडे डिंपल डॉक्टरला विजय तुम्हाला भेटायला आल्याचं सांगते. ते तुम्हाला रेश्माच्या घरी भेटले नाहीत का असं विचारते. डॉक्टर तिला बाहेर जायला सांगतो. इकडे रात्री विजयला डॉक्टरचं लॉकेट सापडतं मात्र त्याला हे लॉकेट डॉक्टरचं आहे हे माहीत नसतं. त्याला रेश्माचा संशय येतो आणि तो खूप संतापतो. मात्र त्याला डॉक्टरचं बोलणं आठवतं आणि तो घराबाहेर जातो. तो दारूच्या नशेत डॉक्टरकडे जातो आणि रेश्माचं दुसऱ्या माणसाशी अफेअर सुरू असल्याचं सांगतो. तो जो कोणी आहे त्याला मी मारून टाकेन असं म्हणतो. या गोष्टीने डॉक्टर खूप घाबरतो. डॉक्टर आता काय करणार? रेश्मा आणि डॉक्टरचं खरं नातं विजयला कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा देव माणूस सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.